हॅलो स्टुडंट्स, तिजारे क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वर्ग 9 चॅप्टर नंबर 8 युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. आता इथे मायक्रोब्सचा अर्थ तुम्हाला माहिती असेलच की मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजेच मायक्रोब्स होत असतो. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय की मायक्रोचा अर्थ आपण समजून घेऊया. मायक्रो म्हणजे जी गोष्ट आपल्याला मायक्रोस्कोपनी बघावी लागते इतकी ती सूक्ष्म असू शकते, त्याला आपण मायक्रोब्स असं म्हणू शकतो. पुढे चालूया आपण. या चॅप्टरमध्ये आपल्याला मेनली काय बघायचं आहे की युजेसही बघायचे आहेत आणि त्याचे जे काय हार्मफुल्स असतील आपल्यासाठी काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर इथे युजफुलमध्ये काही दिलेले आहेत जसं की लॅक्टोबॅसिलियम, रायबोझियम आणि यीस्ट. हे तीन या गोष्टींचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे या चॅप्टरमध्ये. आणि काही हार्मफुलसुद्धा आहेत त्याचासुद्धा आपण अभ्यास करणारच आहोत. तर आज आपण बघणार आहोत लॅक्टोबॅसिलिया. यामध्ये आपण सुरू करूया. यू आर फॅमिलियर विथ द डिफरंट टाईप्स ऑफ द मायक्रोब्स विच आर ऑल अराउंड अस बट कॅनॉट बी सीन विथ युअर आईज. याचा अर्थ काय आहे की आपण आपल्या ज्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी वापरतो तर त्यापैकी बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत पण ते आपल्याला अगदी साध्या डोळ्याने दिसत नाही. ते बघण्याकरिता आपल्याला मायक्रोस्कोपचा वापर करावा लागेल. त्यानंतर आता युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये जर आपण बघितलं तर पहिला आपल्याला पार्ट येतो इथे लॅक्टोबॅसिलिया. आता लॅक्टोबॅसिलिया काय आहे तर ते ऑर्गॅनिझम्सचं नाव आहे. ओके, ऑर्गॅनिझम्सचं ते एका नाव आहे. आणि आता हे कुठे मिळतात तर आपण बघणार आहोत. बघा, सुमेर अ ड्रॉप ऑफ अ फ्रेश बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड. काय करायचं म्हणते, तुम्ही बटर मिल्क किंवा योगर्ट बघितलं असेल. बटर मिल्कमध्ये ताक होतं आपलं, ओके, आणि योगर्ट म्हणजे दही. तर दही किंवा ताकामधला एक थेंब घ्यायचा आणि तो मायक्रोस्कोपमध्ये बघायचा. ऑब्झर्व द सेमियन अंडर द 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड देन विथ द मोअर पॉवरफुल 60x ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे सुरुवातीला तुम्ही 10x इतका झूम करून घ्यायचा आणि नंतर तो मायक्रोस्कोप 60x ऑब्जेक्टिव्हमध्ये झूम करून बघायचा. बघा, तुम्ही नेहमी कॅमेरे वगैरे वापरता तर त्यामध्ये लिहिलेलं असते की किती तो झूम होऊ शकतो. म्हणजे जेवढा तुम्हाला नॉर्मली दिसतो त्याच्यापेक्षा 10 पटीने तुम्ही जास्त आणखी बघायचं त्याला. ओके, आणखी 60 पर्यंतसुद्धा घेऊन जाऊ शकता, है ना. आपण आपल्या नॉर्मल कॅमेरामध्ये सुद्धा अशी फॅसिलिटी असते पण मायक्रोस्कोप इतकी फॅसिलिटी त्याच्यामध्ये नसते. कारण आपल्याकडे जो कॅमेरा असतो मोबाईलमध्ये किंवा साधा कॅमेरासुद्धा जरी असला तरी त्याच्यामध्ये तेवढी ॲक्युरेसी नसते. तर त्यामुळे आपण तिथे मायक्रोस्कोप वापरला पाहिजे. आता मायक्रोस्कोप वापरताना त्यामध्ये सुद्धा झूम करता येतो. तर तिथे 10x किंवा 60x इतका आपण झूम करून तो बघू शकतो म्हणतात. त्यानंतर बघूया आपण, डीड यू नोटीस दॅट द ब्लू रॉड शेप ऑर्गॅनिझम्स मुव्हिंग अराउंड दे आर लॅक्टोबॅसिलस. आता बघा, इथे जेव्हा आपण हा झूम करून बघणार आहोत त्या थेंबाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही ब्लू कलरचे किंवा असे रॉड्स टाईपचे शेप्स दिसतील जसे तुम्हाला चित्रामध्ये सध्या दिसत आहे. आणि ते जे आहेत त्यांनाच आपण लॅक्टोबॅसिलिया म्हणतो. आणि ती बॅक्टेरिया आहेत. दे आर द मायन्यूट अँड अ रेक्टँग्युलर इन अ शेप. म्हणजे ते बेसिकली मायन्यूट आहेत. मायन्यूटचा अर्थ होतो अगदी सूक्ष्म, जी आपल्याला साध्या डोळ्यांना दिसत नाही किंवा फार कठीण असतं ते दिसणं. आणि रेक्टँग्युलर असतात ते शेपमध्ये. लॅक्टोबॅसिलिया अँड आर ॲनारोबिक बॅक्टेरिया. तर हा इथे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट दिलेला आहे, ॲनारोबिक. ॲनारोबिकचा अर्थ होत असतो की ज्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागत नाही. म्हणजेच काय की ते जगण्यासाठी जे काय त्यांना एनर्जी प्रोड्यूस करावी लागते तर ते एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी त्यांना ऑक्सिजनची कुठलीही गरज राहत नाही म्हणून आपण त्यांना ॲनारोबिक म्हणतो. इथे आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगून देतो की ॲरोबिकसुद्धा काही गोष्टी असतात. ज्या गोष्टी ॲरोबिक असतात त्यांना ऑक्सिजनची गरज असते, ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते त्यांना आपण ॲनारोबिक म्हणतो. पुढे बघूया आपण, हाऊ इट्स योगर्ट मेड फ्रॉम द मिल्क, व्हॉट एक्झॅक्टली हॅपन इन दिस प्रोसेस. तर बघा, योगर्ट म्हणजे दही कसं बनवतात म्हणतात, दुधापासनं. मग दुधापासनं दही कसं बनवतात ते याचं उत्तर आपल्याला खाली मिळणार आहे, बघूया आपण. द लॅक्टोबॅसिलिया कन्वर्ट लॅक्टोज इन द शुगर इन द मिल्क. बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी दुधापासून दही बनवत असेल. आपण काय करतो, जनरली त्याच्यामध्ये थोडंसं निंबू पितो किंवा दही जे आदल्या दिवशीचं असेल त्यातलं थोडंसं दही चमचाभर आपण फार मोठ्या दुधात जरी टाकून दिलं तरी त्याचं लगेच काही वेळामध्ये ते दूध फाटतं आणि त्याचं दह्यामध्ये कन्वर्जन व्हायला सुरू होतं. आता ह्या प्रोसेसमध्ये ॲक्च्युली काय होतं तर जे द लॅक्टोबॅसिलिया कन्वर्ट लॅक्टोज द शुगर इन द मिल्क, म्हणजे लॅक्टोजमध्ये त्याचं कन्वर्टन होतं, इन टू द लॅक्टिक ॲसिडमध्ये सुद्धा त्याचं कन्वर्टन होतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड द फर्मेंटेशन. तर ह्या प्रोसेसलाच आपण फर्मेंटेशन म्हणतो. ॲज द रिझल्ट द pH ऑफ द मिल्क डिक्रीजेस कॉजिंग द कोग्युलेशन ऑफ द मिल्क प्रोटीन्स. बघा, इथे pH काय असतं हे मी तुम्हाला सविस्तर सांगू देतो आहे. pH एक लेवल असते कुठल्याही गोष्टीची. जर एखादी गोष्ट न्यूट्रल आहे किंवा ती ॲसिडिक आहे किंवा बेसिडिक आहे तर हे तुम्हाला माहिती असेलच. तर जेव्हा जे दूध असतं नॉर्मली सुरुवातीला ते नॉर्मलच असतं, ओके, त्यानंतर जेव्हा आपण त्याच्यामध्ये ज्याचं तेव्हा ज्याचं फर्मेंटेशन प्रोसेस चालू होऊन जातं तेव्हा त्याचं ॲसिडिटी वाढत जाते, ओके, त्या दह्याची ॲसिडिटी वाढत जाते. आणि त्याची ॲसिडिटी वाढत गेल्यामुळेच त्याचा जो टेस्ट आहे तो आपल्याला थोडासा आंबट किंवा तुरट असा टेस्ट लागतो. आणि pH लेवल दह्याची जास्त असते दुधापेक्षा, म्हणजे काय की त्याची ॲसिडिटी जास्त असते. आता बघूया आपण, दस मिल्क प्रोटीन्स आर
सेपरेटेड फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द मिल्क, दिस इज व्हॉट हॅपन्स वेन द मिल्क चेंजेस इन टू द योगर्ट. तर त्याचे जे कॉन्स्टिट्यूट्स आहेत ते चेंजेस होतात त्याच्या प्रोटीन्समधले, आणि प्रोटीन्स प्रॉपर पद्धतीने सेपरेट सेपरेट होऊन जातं, आणि त्यामुळेच काय होतं की हळूहळू दुधाचं दह्यामध्ये कन्वर्जन होऊन जातं. योगर्ट हॅज अ स्पेसिफिक टेस्ट सोर टेस्ट ड्यू टू द लॅक्टिक ॲसिड. द लो पी एच डिस्ट्रॉय द हार्मफुल मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क. बघा, याची जी टेस्ट लागते थोडीशी आंबट तुरट, ती या लॅक्टिक ॲसिडमुळेच लागत असते. आणि महत्त्वाचं म्हटलं आहे इथं की जे त्याचा पी एच लेवल जो लो होऊन जातो, त्यामुळे काय होतं की जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्याच्यामधले नष्ट होऊन जातात ऑटोमॅटिकली. ठीक आहे, म्हणजे ते दह्याचा जो पी एच लेवल आहे तो नंतर ॲक्च्युली कमी होऊन जातो, तर त्याची ॲसिडिटी वाढून जाते. त्यामुळे काय होऊन जातं की ते त्यामधले जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्याचे ते नष्ट होऊन जातात त्यामधले. त्यानंतर खाली एक बॉक्स दिलेला आहे आपल्याला, डू यू नो व्हॉट इज मीन बाय द प्रोबायोटिक योगर्ट. आता इथे प्रोबायोटिकचा अर्थ आपण समजून घेऊया. प्रोबायोटिक म्हणजे असतात अशी बॅक्टेरिया जी आपल्या बॉडीसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. ओके, अत्यंत महत्त्वाची म्हणजे त्याच्या विदाऊट त्याच्याशिवाय आपल्याला राहणं थोडंसं कठीण होईल किंवा जगण्यासाठी आपल्याला थोडंसं कठीण होऊ शकतं. पुढे बघूया आपण. यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक अ लॅक्टोबली आर ॲडेड टू द इटेबल्स. सच इटेबल्स आर अ हेल्दी बिकॉज दे किल द हार्मफुल बॅक्टेरिया लाईक द कॉस्टरडियम इन द अलिमेंटरी कॅनल अँड हेल्प टू इम्प्रूव द अवर इम्युनिटी. बघा, काही असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जसे की लॅक्टोबलीसुद्धा आहे त्याच्यामध्ये, लॅक्टोबेसिली आहे. हे जर आपल्या जेवणामध्ये जर आपण ॲड करत गेलो म्हणते, तर अशा पद्धतीने आपली जी हेल्थ आहे ती चांगली राहू शकते. आणि ते काय करतात, ते जे हार्मफुल बॅक्टेरिया आहे आपल्या बॉडीमधले त्यांना ते मारून टाकतात किंवा त्यांना नष्ट करून टाकतात, आणि सोबतच आपली जी इम्युनिटी पॉवर आहे ती सुद्धा वाढवतात. आता इम्युनिटी पॉवर म्हणजे नेमकं काय असतं की आपली जी प्रतिकार शक्ती असते, रोग प्रतिकार शक्ती, ती वाढवते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला छोटे मोठे जर काही अटॅक झाला आपल्यावर एखाद्या व्हायरसचा, तर तो व्हायरस आपल्या इम्युनिटी पॉवरमुळेच नष्ट करून टाकतात, आणि त्यासाठी आपल्याला वेगळ्या कुठलेही अतिरिक्त औषध गोळ्या घेण्याची गरज पडत नाही. त्याला म्हणतो आपण इम्युनिटी पॉवर, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या जी काय रोग प्रतिकार शक्ती आहे त्यांनीच आपण त्याला कव्हर करून घेतो त्या बिमारीला. पुढे आपण बघणार आहोत लॅक्टोबॅसिलियाचे युजेस काय असतात. तर पहिल्या नंबरचा यूज बघणार आहोत आपण, व्हेरियस मिल्क प्रॉडक्ट्स लाईक योगर्ट, बटर मिल्क, घी, चीज, श्रीखंड एक्सेट्रा कॅन बी ऑप्टेन बाय द फर्मेंटेशन ऑफ मिल्क. तर बघा, इथे काय म्हटलेलं आहे की आपण हे जे काही पदार्थांची नावं दिलेली आहेत इथे, योगर्ट, बटर मिल्क, घी, चीज, श्रीखंड, हे सगळे तुम्ही खाल्लेलेच आहेत, आणि हे सगळेचे सगळे जे पदार्थ आहेत ते सर्वच पदार्थ दुधापासून तयार झालेले आहेत, आणि दुधाचं नंतर फर्मेंटेशन प्रोसेस केल्यानंतरच ते बनलेले आहेत. सेकंड नंबरचा पॉईंट आहे, लॅक्टोबॅसिलिया फर्मेंटेशन इज यूजफुल फॉर अ लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ अ सायडर, कोकोया, पिकल्स ऑफ अ व्हेजिटेबल्स एक्सेट्रा. बघा, इथे लॅक्टोबॅसिलियाच्या थ्रू जे फर्मेंटेशन प्रोसेस फॉलो केल्या जाऊ शकते ते बऱ्याच ठिकाणी लार्ज स्केल प्रोडक्शन जिथे चालतं त्या ठिकाणी सुद्धा ही प्रोसेस वापरल्या जाते. काही एक्झाम्पल्ससुद्धा इथे दिले आहेत जसं की सायडर. आता सायडर काय असतं, तर सायडर असतं, तुम्ही सफरचंद बघितलं असेल, ॲपल, तर त्या ॲपलचा जो ज्यूस जिथे काढला जातो मोठ्या मोठ्या फॅक्टरीमध्ये, तर तिथे या लॅक्टोबॅसिलियाचा यूज केला जातो. त्यासोबतच कोकोया म्हणजे कोकम जे असतं, कोकमचं तुम्ही शरबत वगैरेसुद्धा बघितलं असेल, पिलं असेल कदाचित उन्हाळ्यामध्ये, तर ह्या कोकमचं जे काय प्रॉडक्ट्स बनवल्या जातात त्यामध्ये सुद्धा वापरल्या जातं. त्यासोबतच पिकल्स म्हणजे जे काय लोणचे वगैरे असतात त्यासोबमध्ये सुद्धा वापरलं जातं. थर्ड नंबरचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे की लॅक्टोबॅसिलिया अँड सम अदर यूजफुल मायक्रोब्स टेकन टुगेदर आर यूज टू ट्रीट द ॲबडोमिनल डिस्कम्फर्ट. म्हणजे काय म्हणणं आहे की लॅक्टोबॅसिलिया जे आहेत तर ते म्हणजेच आपल्या पोटामध्ये जेव्हा काही दुखत असतं तेव्हासुद्धा काय होतं की लॅक्टोबॅसिलिया आणि काही इतर जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते एकत्र येतात आणि आपलं उदराचा जो काय म्हणजे शरीरामधलं जे काय प्रॉब्लेम्स असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. फोर्थ नंबरचा पॉईंट आहे लिव्हेंज फोडर. फोडरचा अर्थ होतो की चारा. आता गाईचा चारा जो असतो, गाई म्हशींना जो आपण देतो, तर जे काय ऑफर टू द डोमेस्टिक कॅटल लाईक अ काउज अँड वफेलोज इज अ फोडर फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ अ लॅक्टोबॅसिलिया. तर बघा, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जो चारा गाई म्हशींना आपण दिला जातो विकत आणलेला, तर तो विकत आणलेला जो चारा असतो त्याच्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस ही केलेली असते आणि ती लॅक्टोबॅसिलियाच्या मदतीने केलेली असते. तुम्ही ऐकलं असेल काही नावं जसं की गुरांना ढोरांना जे काय पशूचा आहार दिला जातो, कपिला पशु आहार वगैरे, अशा काही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, तर त्याच्यामध्ये ही प्रोसेस केलेली असते. फिफ्थ नंबरचा पॉईंट आहे द लॅक्टोबॅसिलिया फर्मेंटेशन प्रोसेस इज यूज टू मेक अ वाईन अँड सम टाईप्स ऑफ अ ब्रेड. तर जी काय वाईन तयार केली जाते म्हणजे दारू जी काय तयार केली जाते त्यामध्ये सुद्धा या फर्मेंटेशनचा प्रोसेस केला जातो लॅक्टोबॅसिलिया, आणि सोबतच जे आपण ब्रेड्स वगैरे किंवा केक वगैरे सुद्धा बनवतो तर त्यामध्ये सुद्धा काही वेळेस लॅक्टोबॅसिलियाचा उपयोग केला जातो. तर हा होता पार्ट आपला लॅक्टोबॅसिलिया फर्स्ट पॉईंट यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा. तर मित्रांनो, माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असल्यास नक्की तुमच्या मित्रांशी शेअर करा.
तुमच्या वर्ग 9 चे जेवढी विद्यार्थी असतील त्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. चॅनलला सबस्क्राईब करा, असेच व्हिडिओ तुम्हाला आणखी मिळून जातील. त्यासोबतच तुम्हाला जर आणखी कुठले टॉपिक्स हवे असतील तर मला कमेंट्समध्ये सल्ली घ्या, मी नक्कीच व्हिडिओ प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. थँक्यू सो मच.